या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स अँड मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री श्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे गटनेते श्री किसनभाऊ जाधव व नगरसेवक नागेशण्णा गायकवाड यांच्या इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आयोजित गेले 15 दिवस चालू असलेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज शहराध्यक्ष भारत जाधव व इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडला। आज रोजी झालेल्या अंतिम सामन्यात रायगड संघाने 20 शिवनेरी संघाचा 18-2 गुणांनी पराभव करत रोख रक्कम व मानाचा मामाश्री चषक पटकावला। अंतिम सामन्यानंतर राजीव गांधी इंडोर स्टेडियमजवळ अजिंक्यतारा स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर प्रदेश सचिव संतोषभाऊ पवार, प्रदेश संघटक सचिव शंकर पाटील, ज्येष्ठ नेते व माजी महापौर मनोहर सपाटे, ज्येष्ठ नेते व माजी उपमहापौर दिलीपभाऊ कोल्हे, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, विद्यार्थी प्रदेश पदाधिकारी सुहास कदम, सत्यम स्पोर्ट्सचे सतीश भोसले, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे आदी मान्यवरांच्या प्रमुख हस्ते उपस्थितीत स्पर्धेतील 6 संघांपैकी 3रा क्रमांकाचं पारितोषिक म्हणून सुंदर असा चषक आणि रोख रक्कम अजिंक्यतारा संघाला तसेच विजयी रायगड, उपविजयी शिवनेरी संघ यांना चषक, रोख रक्कम आणि वैयक्तिक खेळाडूंची बक्षिसं सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून संगमेश हिरेमठ व सर्वोत्कृष्ट गोलकीपर म्हणून पवन पवार यांना देण्यात आले। या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा हँडबॉल संघटनेचं मोलाचं सहकार्य लाभलं। संघटनेचे प्रमुख आनंद चव्हाण सर यांच्या व इतर सहकाऱ्यांच्या वतीनं ही स्पर्धा पार पडली। बक्षीस वितरणाच्या सुरुवातीला प्रास्ताविकपर भाषणात गटनेते तथा आयोजक किसन जाधव यांनी या स्पर्धेचं आयोजन सोलापुरातील खेळाडूंचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी करण्यात आल्याचं सांगत यापुढे राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धा भरवणार असल्याचं सांगितलं। मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत गटनेते किसनभाऊ जाधव, इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लबचे प्रमुख तथा राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड व किरण शिंदे यांच्या वतीनं करण्यात आलं। खेळाडूंना मार्गदर्शन व प्रोत्साहनपर मनोगत व्यक्त करताना शहराध्यक्ष भरत जाधव, ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे, मनोहरपंत सपाटे, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान यांनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन करत कोरोना काळानंतर अशा पद्धतीचा मैदानी खेळाचं महत्व पुन्हा एकदा वाढल्याचं नमूद करत जास्तीत जास्त खेळाडूंनी अशा स्पर्धांमध्ये भाग घेऊन केवळ शहरातच नव्हे तर जिल्ह्याचं व राज्याचं नाव देशपातळीवर गाजवावं व त्याकरता आमच्या माध्यमातून शक्य होईल तेवढी मदत करण्यात येईल असं सांगितलं। यावेळी सर्व महासंघातील खेळाडू तसेच इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लबचे सदस्य वसंत कांबळे, माणिक कांबळे, रवी नलगोटले, अमोल जगताप, ऋषिकेश येवले, श्रीशैल चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते। या बक्षीस समारंभाचं सूत्रसंचालन राष्ट्रीय खेळाडू आनंद चव्हाण यांनी केलं तर आभार प्रदर्शन राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे सुहास कदम यांनी केलं। भोसले, शंकर पाटील, सुहास कदम, किसन जाधव, चेतन, उपस्थित कार्यक्रमाचे सरपंच आणि संयोजक मित्रांनो, राजकारणामध्ये कोण पुढे जातं, जो खेळामध्ये उत्कृष्ट खेळ खेळू शकतो, खेळ हा सदृढ मनाला, सदृढ मन आणि सदृढ शरीर तयार करण्यासाठी खेळाची अत्यंत जीवनात गरज आहे। ज्याचं शरीर सदृढ आणि ज्याचं मन सदृढ होतं तो माणूस जीवनात यशस्वी वाटचाल करू शकतो, आणि ज्याला जीवनामध्ये यशस्वी वाटचाल करायची असेल, खेळ हा जीवनातला अविभाज्य भाग, कुठलाही खेळ खेळा पण खेळ खेळलं पाहिजे। ज्याला खेळ खेळता येत नाही जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या खेळामध्ये पारंगत असण्याची आवश्यकता आहे। मी तुमच्या वयात असताना खो खोचा खेळत होतो आणि खो खो म्हणजे मी चांगला खेळाडू होतो, त्याचा मला राजकारणात एवढा मोठा फायदा झाला, म्हणजे खोला खो द्यायचं, एकमेकाला कसं आउट करायचं। या ठिकाणी आम्हाला एक सोलापूरकरांना आम्ही राजकीय स्पर्धा नेहमी पाहत असतो, राजकारणात या व्यासपीठात असलेले सर्वच राजकीय नेते मंडळींना राजकीय स्पर्धेचा अनुभव आहे, परंतु प्रत्यक्षात फील्डवर तुमचं ग्राउंडवरचं खेळ पाहण्याचा योग या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला भरणे मामांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुमचा खेळ पाहण्याचा योग आला। कारण निश्चितपणाला सोलापूर शहरामध्ये आपले जे उमंत खेळाडू आहेत त्या उमंते खेळाडूंना एक प्रेरणा द्यावं, एक त्यांना आमच्या माध्यमातून एक खारीचा वाटा उचलावं या हेतूनं मामांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या स्पर्धेचं आयोजन आनंद चव्हाण सरांच्या माध्यमातून आणि सन्माननीय सुदेश मालव सरांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्याचं आयोजन केलं होतं। आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।